पहिली चैत्राची सुरुवात मराठी वर्षाची. पहाट पहिली चैत्राची सुरुवात मराठी वर्षाची, नांदी दे सणवारांची हो, नांदी दे सणवारांची, गुढी उभारून उत्सवाची, नांदी दे सणवारांची, गुढी उभारून उत्सवाची. पहाट पहिली चैत्राची सुरुवात मराठी वर्षाची, नांदी दे सणवारांची हो, नांदी दे सणवारांची, गुढी उभारून उत्सवाची. हिंदू नववर्ष गुड़ी पाड़वा के पावन पर्व पर हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिति वाशी द्वारा भव्य हिंदू नववर्ष शोभा यात्रा का आयोजन वाशी में जोशो खरोश के साथ किया गया, जहां इस भव्य शोभा यात्रा का वाशी सेक्टर 15 दत्त गुरु नगर सोसाइटी में भव्य स्वागत भारतीय जनता पार्टी वाशी मंडल अध्यक्ष विजय वालुंज, पूर्व नगर सेविका अंजलि वालुंज, समाज सेविका अर्चना वालुंज और समाज सेवक अजय वालुंज के कुशल नेतृत्व में हर्षोल्लास के साथ किया गया, जहां इस शोभा यात्रा को भेंट देने थाने के पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक भी शरीक हुए. बता दें कि बेहद उत्साहपूर्ण माहौल के बीच पारंपरिक परिधान से यह शोभा यात्रा को और चार चांद लग चुका था. विजय वालुंज और अंजलि वालुंज ने इस दौरान शोभा यात्रा की विशेषताओं पर प्रकाश डालते हुए सभी को हिंदू नववर्ष की शुभकामनाएं दी. आज हिंदू नवीन वर्ष गुढी पाडवा या निमित्ताने वाशी विभागातील संपूर्ण नवी मुंबई विभागातील सर्वात मोठी शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. यामध्ये ढोल ताशा पथक, लेझिम पथक, महिलांचे लेझिम पथक, झेंडा जे ध्वज पथक, त्याचप्रमाणे पिहू डान्स, त्याचप्रमाणे जे बालाजी मंदिरातील जे साऊथ इंडियन वादन आहे ते वादन, या ठिकाणी वारकरी संप्रदायातील जे मृदुंग पथक, असे अनेक विविध प्रकारचे आर्य समाज, त्याचप्रमाणे जे ओम शांती, त्याचप्रमाणे हरे रामा हरे कृष्णा मंदिरामधील त्या संपूर्ण धार्मिक संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मोठ्या उत्साहामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक हे सजलेले आहेत. या ठिकाणी तरुणही आपल्या पारंपरिक वेशभूषेत आलेले आहेत. आणि नवी मुंबईतील हा पाडवा हे दुसरे वर्ष असले तरी असे वाटतं की 21वे वर्ष आहे. या ठिकाणी मोठा उत्साह सर्व जनतेमध्ये आहे. सर्व नवी मुंबईकरांना, त्याचप्रमाणे वाशिममधील नागरिकांना या नवीन वर्षाच्या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू नववर्षाच्या सर्व नागरिकांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. आपण बघत असाल सर्व वाशिममध्ये ही रथयात्रा स्वागत खूप मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाचं होत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुले असतील, महिला असतील, सर्वांनी खूप मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि इथे वाशिममध्ये पूर्णपणे उत्साहाचं वातावरण आहे. आणि खरंच हे दुसरं वर्ष आहे पण वाटत नाही दुसरं वर्ष आहे, कारण यामध्ये लोक खूप मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा सर्व नवी मुंबईकरांना या हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.